बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, एका शेताच्या 405 भागाची किंमत 42,000 आहे तर त्या पूर्ण शेताची किंमत किती असेल? बरोबर आहे, 405 भागाची किंमत हे 42,000. ओके मित्रांनो, शेताचे 5 भाग आहेत, शेताची 5 भाग आहेत आणि त्यापैकी बारीक लक्ष द्या, त्यापैकी 4 भागाची किंमत आहे 42,000. ओके, मग आता या 5 भागामधून 4/5 भागाची किंमत वजा करा, 1/5 भाग राहिला, मग आता या 1 भागाची किंमत किती काढायचं? इथं प्रश्न मित्रांनो, याचा 3 गुणाकार. ओके, म्हणजे या 1 भागाचा 42,000 सोबत 4 भागाचा 5,000 सोबत, म्हणजे 1 × 42,000 भागीला हे 4 भाग. ओके, 4×4 = 10,500 म्हणजे हे 42,000. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं, एका भागाची किंमत असणार 10,500. ओके, आपल्याला त्या शेताची एकूण किंमत विचारली, असं करत असताना काय करायचं तर या दोघांची, 4 भागाची आणि 1 भाग याची बेरीज करा. ओके, शून्य हे 0, हे 5, हे 2 आणि हे 4×5, त्या शेताची किंमत किती असेल? 52,500. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे प्रत्येक सदरातील प्रत्येक प्रश्न जावेत म्हणून शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण.